इतिहासाने हृदयावरती इतिहासाने हृदयावरती तुझे कोरले ना तुझे को ठाकुन झुंझलास तू रणरंगी अन रंग महाली रंगलास तू तुफानावरी लगा ठाकुन झुंझलास तू रणरंगी अन रंग महाली रंगलास तू एक विजेची वेल बहरली तुझा मंटकी गिर शिखरावरल्या गरुडा परी तुवे काकी तीजा दुनिये नाना तुझा लागला ठार। राऊ या श्री उपनासन इनामदार लिखित कादंबरीच्या नभोनाट्य रूपांतराचा तिसरा भाग प्रसारित करीत आहोत. नभोनाट्य रूपांतर श्री उपनासन इनामदार. संगीत आनंद मोडक. निर्माती मोहिनी पंडित. राऊ. मागच्या भागात दाभाड्यांशी झालेल्या आपापसातील युद्धाची मोहीम फत्ते झाली. राऊंनी झुंजात यश मिळवलं. चिमाजी अप्पा मोहिमेवरून अगोदर परत येतात. त्याचवेळी अप्पांच्या दिवंगत पत्नीची आणि 6 महिन्यापूर्वी टाकून गेलेल्या 1.5 महिन्याच्या पुत्राची आठवण काशीबाई करून देतात. अप्पा आणि काशीबाई यांचे दीर भाऊजाईचे प्रेमळ संबंध आणि एकमेकांविषयीचा गाढ विश्वास व्यक्त होतो. राऊंच्या आसपास वावरणारी त्यांच्यावर निष्ठेनं प्रेम करणारी माणसं त्यांचं कौतुक करीत होती. मोहिमेवरून आल्यावर राऊंच्या मुक्कामाची कोथरूडच्या बागेत व्यवस्था करण्यासाठी राऊंचे चिरंजीव नाना आणि कनिष्ठ बंधू चिमाजीअप्पा जातात. तिथं कलावंतांच्या ताफ्यातला एक हुजऱ्या आपली हरणांची जोडी पळवल्याची तक्रार घेऊन येतो. पळवून नेणारे शिपाई मल्हारराव होळकरांचे होते. हरणाची जोडी त्यांनी मारून टाकण्यासाठी नेली आहे आणि सरदारांबरोबर श्रीमंतांनाही ही मेजवानी होईल असं ते म्हणत होते असा या तक्रारीचा सूर असतो. राऊ क्वचित प्रसंगी अभक्ष भक्षण करतात ही गोष्ट अशा नाट्यमय रीतीनं जाहीर केली जाते. राऊंच्या या अधार्मिक वर्तनानं चिमाजी अप्पा हदरून जातात. न्याय देण्याची हमी देऊन हुजऱ्याची बोळवण केली जाते. लढाईत दाभाड्यांचा पराभव होऊन ते मारले जातात. त्यावर दरबारात बाजीराव आणि त्यांचे सरदार यांची चर्चा होते. त्यावर छत्रपतींना दुःख झाल्याचे समजते. पण निजामाला मिळून दाभाडे मराठी दौलतीचं नुकसान करू पाहत होते. स्वतः मराठ्यांच्या पदरी असून नमक हरामी करीत होते. त्यांना आणि बरोबरच निजामालाही राऊंनी यात धडा शिकवला. 6-7 महिन्यांच्या या मोहिमेनंतर काशीबाई आणि बाजीरावांची भेट होते. नंतर बाजीराव सुमुहूर्तावर हवेलीत प्रवेश करतात. बाजीरावांच्या तलवारीनं गाजवलेली अभूतपूर्व मर्दुमकी आणि मराठी दौलतीची उत्तरोत्तर होणारी झळझळती भरभराट यामुळे जनतेची पेशव्यांवर देवासारखी श्रद्धा बसते. एक पाथरवट आपलं नवजात मूल पेशव्यांच्या पायावर घालतो. आपल्या समर्थ राजाला ईश्वराचा दर्जा देतो. आणि आता तिसरा भाग. राऊ. अप्पा आता पुरे झालं. राहिलेलं काम उद्या पाहता येईल. एक दोन गोष्टींबाबत सांगायचं मनात घोळतंय. बोलावं का न बोलावं याचा निश्चय होत नाही. राऊ आता कंटाळले असतील. पुन्हा केव्हा तरी सांगेन. आमच्याशी बोलताना आढेवेडे कशाला अप्पा? कोणत्या राजकारणाबद्दल तुम्हाला बोलायचंय? राजकारणाबद्दल असतं तर संकोचाचं काही कारणही नव्हतं. स्पष्ट बोला, आम्ही ऐकतो. थोडं खाजगीबद्दल बोलायचंय. खाजगी? आमच्याबद्दल? बोला. परवा स्वारीवरून आपण भिकाजी शिंद्यांना बारामतकरांच्याकडे खलिता घेऊन रवाना केलं होतं. बरोबर. आमची हालचाल भिऊबाईला आणि तिच्या सासरच्या माणसांना तातडीनं कळावी म्हणून खास आमच्या मर्जीतला माणूस पाठवला होता. हो, पण ते बारामतकरांना आवडलं नाही. का? त्यात न आवडण्यासारखं काय?
बारामतकर पेशव्यांचे व्याही, त्यामुळे त्यांचा मोठा लौकिक झालेला। अशा वेळी भिकाजी सारख्या दासी पुत्राकडून समजलो आम्ही, भिकाजी दासी पुत्र आहे हे आमच्या लक्षातच आलं नाही। आम्ही त्याला आमचा तिसरा भाऊ समजत आलो आजपर्यंत। पण राऊ, लौकिकात तो हीन कुळाचा आहे, अशा माणसाला व्याह्यांच्याकडे पाठवलं तर त्यांना कमीपणा वाटतो। तुम्हाला काय वाटतं अप्पा? आमच्या वाटण्याचा प्रश्नच नाही। व्याह्यांच्याकडून तक्रार आली, मातोश्रीबाईंनी ते आमच्या कानावर घातली, आम्हाला पटली म्हणून आपल्या पुढे ठेवली। असं म्हणजे यावर अगोदरच चर्चा झाली आहे? तर अप्पा, भिकाजीचं कुळ हलकं असं तुम्ही म्हणता, पण यात त्याचा काही दोष आहे का? दोष आहे असा आम्ही तरी कुठं म्हणतोय राव। प्रश्न आहे तो लौकिकात बरं काय दिसेल आणि वाईट काय दिसेल, पेशव्यांच्या इब्रतीला काय शोभेल आणि काय शोभणार नाही याचा। पेशव्यांची इब्रत या असल्या गोष्टींवर अवलंबून आहे राहू? असल्या गोष्टीत तर्काचा केस पाडायचा नसतो। लोकांच्या ज्या समजुती आहेत त्यांना आपण मान दिला पाहिजे। दिवसेंदिवस बारामतकरांचं वर्तन असंही होत चाललंय। आम्हाला तर वाटतं भिकाजीचं ते केवळ निमित्त करतायत। त्यांनी पेशव्यांना कर्ज दिलाय म्हणून त्यांना वाटतं की आपण मोठे, आपलं घराणं मोठं, आपली अब्रू मोठी। ते काहीही असलं तरी आम्हाला वाटतं आपण भिकाजीला त्यांच्याकडे नाही पाठवलं तर चालण्याजोगं आहे। जी गोष्ट एखाद्याला आवडत नाही ती मुद्दाम आपण तरी का करावी? ठीक आहे अप्पा, यापुढे आम्ही काळजी घेऊ। पैशाच्या जोरावर व्याही त्यांचा मोठेपणा आमच्यावर लादू पाहतायत। ठीक आहे, आम्ही तो मानतो। एवढंच सांगायचं होतं तुम्हाला। राऊ नाराज होणार नसले तर आणखीही काही सांगायचं आहे? आमच्या राजे नाराजीचा प्रश्नच नाही अप्पा, आम्हाला या सावकारांच्या मनोवृत्तीचं आश्चर्य वाटलं एवढंच। चालायचंच, आमचा हात दगडाखाली अडकलाय, तेव्हा ते जे म्हणतील ते ऐकून घेतलंच पाहिजे। बोला, तुमच्या मनात आणखीन जे असेल ते सगळं बोला। बाब थोडी नाजूक आहे राऊ। असं? मग सांगा लवकर। परवा म्हणजे कोथरूडच्या छावणीची व्यवस्था पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो, बरोबर नानाही होते। तिथे एक कलावंतीण आहे, तिच्या माणसांनी काही तक्रार आमच्याकडे केली होती। कलावंती? गेल्या वर्षी नानाच्या लग्नात नाचली होती तिथे नव्हे? होय, तिच्याबद्दलच आम्ही बोलतो राऊ। मस्तानीस ना? राऊ, नावही तुमच्या लक्षात आहे तर? लक्षात राहण्यास जोगा मी लक्षात ठेवतो, ते असू दे। तिच्याबद्दल काय म्हणत होतात? तिची एक हरणाची जोडी चोरीला गेल्याची तक्रार आमच्याकडे आली होती। त्या संबंधात पेशव्यांच्या नावाचा जो उल्लेख झाला तो मोठा चांगला नव्हता राऊ। त्या दिवशी आम्हाला फार वाईट वाटलं, बेचैन झालो आम्ही। पण असं झालं तरी काय, आमचा कसला उल्लेख केला? हरणांची जोडी होळकरांच्या माणसांनी ओढून नेली असं तक्रार करणारा नटवा सांगत होता। होळकरांच्या लोकांचे काही शब्दही त्यांना आमच्या कानावर घातले। काय म्हणाले ते लोक? ते काय म्हणाले याचा आम्हाला उच्चार सुद्धा करवत नाही। पण राऊ, ब्राह्मणाला जे अभक्ष त्याचा आपण क्वचित प्रसंगी सेवन करता असा काहीतरी तो उल्लेख होता। असा प्रकार आहे तर? नाही, कदाचित हे खोटंही असेल। लोक काय काहीतरी बोलतात, पण नटव्यासारखी माणसं किंवा साध्या शिलेदारासारखे लोक जेव्हा असं काही बोलू लागतात तेव्हा पेशवे म्हणून राऊंनी त्याची दखल घ्यायला नको का? अप्पाजी, आम्ही हमेशा मोहिमांवर असतो, बरोबरी सारी सरदार मंडळी असतात, कुणी मराठा, कुणी धनगर, कुणी कोळी, कुणी भिल्ल, उन्हा तान्हात वाऱ्या पावसात संगत असते त्यांची अप्पा। ते का आम्हाला माहीत नाही, पण आपण ब्राह्मण, आपला ब्राह्मण धर्म आपल्याला कसा सोडता येईल राऊ? चार भिंतीच्या आड आमचा तो धर्म ठीक होता अप्पा, पण आता या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करता येणार। दुर्लक्ष राऊ? परवाचा तो प्रसंग तुमच्या समोरच घडला ना, त्या बिचाऱ्या पाथरवटाला वाटलं की पेशव्यांच्या पावलावर आपलं मूल घातलं म्हणजे ते जगेल। ही श्रद्धा राऊ एकट्या पाथरवटाची नाही, या दौलतीतल्या साऱ्या लोकांची पेशव्यांबद्दल हीच श्रद्धा आहे। पेशवे म्हणून आहे तशी श्रद्धा ब्राह्मण म्हणूनही आहे। उद्या जर त्यांना हे समजलं तर अप्पा, चिमणाजी आम्ही ते जरूर लक्षात ठेवू।
तुमच्या मनात काय आहे ते आम्हाला समजलं. आम्ही प्रयत्न करू. आपण आणि मातोश्रीबाईंनी निर्धास्त असावं. पण आपा ब्राह्मणाच्या हाती तलवार आली याचाही काही वेळा विचार करायला नकोय का? वा पण तुम्ही आमच्याकडून बरंच काम करून घेतलं. बऱ्याच तक्रारींचा फडशा झाला नाही? आप्पा स्वामी साताऱ्याला जाण्यापूर्वी मला या बाबतीत सांगून गेले होते. खास श्रीमंतांनी लक्ष घालावं अशीही काही प्रकरणं होती. दिलेल्या निकालाप्रमाणे ताकीद पत्र मात्र पंत लगेच रवाना करा. आणखीन काही बाकी नाही ना? हे कागद कोणाच्या तक्रारीचे? एका कलावंतिणीच्या तक्रारीचे आहेत. काय तक्रार आहे बाईची? बाई समक्ष हजर आहेत. मर्जी असेल तर त्यांना पेश करतो. ठीक आहे. आदावर सरकार. काय आहे तुझी तक्रार? तुझं नाव? आला हजरत, मी मस्तानी कोथरूडच्या बागेत आपल्या मेहरबानीने राहते. तक्रार मी पूर्वीच पेश केली आहे. सरकारातून आज तक त्याची तहकीकात झाली नाही. ती करावी अशी अर्जी करण्यासाठी इथं आले आहे. हो, तुझी तक्रार आहे? कसली फिर्याद आहे? आम्ही सांगतो श्रीमंत, नानांच्या विवाह समारंभात हिचा नाच झाला होता. तेव्हापासून दरबारामध्ये वेळप्रसंगी नाच गाण्याला उपयोगी पडावी म्हणून ही कलावंती इथं ठेवलेली आहे. हिची एक हरण जोडी होती, ती होळकरांच्या लोकांनी जबरदस्तीनं काढून दिली अशी तक्रार धाकट्या श्रीमंतांच्याकडे रुजू आहे. मग पुढे काय झालं? फिर्यादीची चौकशी केली पण छावणीच्या गडबडीत या हरणाचा काही तपास लागला नाही. खुद्द मल्हारराव होळकरांकडे चौकशी केली? नाही, तशी बाप किरकोळ होती. सरदारांच्या पर्यंत चौकशी करण्याची आवश्यकताच वाटली नाही. बाई, तुझ्या हरिण जोडीचा तपास लागणं शक्य दिसत नाही. त्याची भरपाई आम्ही आमच्या खासगी शिखारखान्यातून करून देतो. मल्हारराव आणि आम्ही काही दोन नाहीत. पंत, आमच्या खासगी शिखारखान्यातून एक हरिण जोडी बाईंकडे पाठवा. आज्ञेप्रमाणे लवकरच व्यवस्था होईल. पण पंत, आमच्या निवाड्याबद्दल शंका आहे तुम्हाला? नाही, निवाडा तर योग्यच आहे. पण ह्या कलावंतिणीच्या किरकोळ नुकसानीची भरपाई श्रीमंतांनी आपल्या खासगीतून करणं म्हणजे थोडं रीतीला सोडून वाटतं. सरकार, हरणांची मोठी मातब्बरी होती असं नाही, पण ती जोडी माझी आवडती होती. माझी मोहब्बत होती त्यांच्यावर. मी गायला बसले म्हणजे माझ्या शेजारी बसून कांट उकारून ही जोडी गाणं ऐकायला बसायची. म्हणून तर हुजुरांना ही तकलीफ दिली. तू एवढं चांगलं गातेस? श्रीमंतांनी हिचं गाणं नानांच्या लग्नात ऐकलेलं असणारच. असेल असेल, त्यावेळी आम्ही गडबडीत होतो. पण आता मात्र आम्हाला फुरसत आहे. आम्ही दिलेला निवाडा पक्का करा पंत. आज्ञा दशी. आमची एक इच्छा आहे. आज्ञा करावी. आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला उद्देशून बोललो नाही पंत, मस्तानीला उद्देशून बोललो. आला हजरत, हुकुम कीजिए, ताबडतोब तामिली होईल. आम्हाला तुझं गाणं ऐकायचंय मस्तानी. ज्या सुरांनी पशु सुद्धा मोहित होतात त्याने माणूस मोहित झालाच पाहिजे. केव्हाही हुकुम फरमावा सरकारांनी. ही नाचीस बाई सेवेला हाजीर आहे. पंत, यावेळी आम्ही तुम्हाला उद्देशून बोलतो. हो हो, आज्ञा करावी. आज संकष्टी आहे, सायंकाळच्या भोजनाला उशीर आहे. सायंकाळी आम्ही मस्तानीचं गाणं ऐकू इथेच. हुजूर माझं गाणं ऐकणार? मी खुश झाले आहे. परवानगी होईल तर आणखी एक बाब पेश करायची आहे. गाण्याच्या बेदागीबद्दल? नाही नाही, हुजूर खुद्द माझं गाणं ऐकणार यापेक्षा मोठी बिदागी ती कोणती? त्याबाबत मला काहीच सांगायचं नाही. मग? सरकारांनी आम्हाला कोथरूडच्या बागेत ठेवलं आहे. तिथं बंदोबस्ताची नीट व्यवस्था नाही. शिलेदार बारगीर आता मोहिमेतून रिकामे झाले आहेत. तिथं त्यांचा निष्कारण उपद्रव होत असतो. हुजुरांनी याचा बंदोबस्त केला पाहिजे. पंत, मस्तानीच्या मुक्कामावर पहाऱ्याची माणसं
आमच्या तैनातीतली निवडून ठेवा. चंदा जमादारावर काम सोपवा. त्याला सांगा बंदोबस्ताबाबत मस्तानीची पुन्हा तक्रार आली तर मुलाहिजा केला जाणार नाही. और कुछ नहीं सरकार, सब कुछ तो मिल गया, अब बाकी ही क्या है. कही कानावर घालाव म्हणतो. काही म्हणाला तुम्ही पंत? नाही आमचं लक्ष नव्हतं. नाही विशेष काही नाही, पण सातारला जाताना आप्पा सांगून गेले होते की कलावंताचं गाणं काही विशेष प्रसंग असला तरच व्हावं, एरवी होऊ नये. असं पण तुमचं वय काय? आम्ही आज्ञा दिलेली आहे पंत, ताबडतोब व्यवस्था करा. आप्पा काही म्हणाले तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. तुम्ही इथे फडावर बसता पंत, आम्ही बाहेर स्वाऱ्या शिकारी करतो. ही धुंदी तुम्हाला नाही समजायची पंत. ही बैठक मी बरखास्त करतो. खरच आम्हाला काही समजत नाही हेच खरं. आप्पांना तातडीनं लिहिलं पाहिजे. मुजरा सरकार. वाह वाह वाह, क्या खूबसूरती है. शुरू करो. Ah.
खूप व्यंकटराव घोरपडे काय श्रीमंत असं गाणं ऐकलं होतं कधी नाही श्रीमंत आम्ही एवढी गाणी गुजरातीत ऐकली राजपुताने देखील ऐकली पण गाण्यातला हा गोडवा काय यावरच आहे क्या बात है बहुत अच्छे आम्ही खुश आहोत मस्ताने आणखीन एक चीज हो दे शौक से हुजूर व्यंकटराव असं गाणं ऐकायला देखील भाग्य लागतं नाही राऊ या श्रेत नासम इनामदार लिखित कादंबरीच्या नभोनाट्य रूपांतराचा तिसरा भाग आताच आपण ऐकलात नभोनाट्य रूपांतर श्रीयुत नासम इनामदार यातील भूमिका आणि कलावंत आबाजी पंत पुरंदरे श्रीराम रानडे व्यंकटराव घोरपडे विजय कुमार कोटस्थाने चिमाजी अप्पा सुहास कुलकर्णी बाजीराव मोहन जोशी आणि मस्तानीच्या भूमिकेत मोहिनी पंडे शीर्षक गीत सुधीर मोघे यांचं गायक कलाकार रवींद्र साठे आणि सहकारी ठुमरी गायन वंदना खांडेकर संगीतकार आनंद मोडक ध्वनिमुद्रण वासव दत्ता मोडक निवेदन मनोज भिसे निर्मिती सहाय्य ज्योत्सना कुलकर्णी आणि शुभदा जोशी निर्माती मोहिनी पंडित